जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आज आम्ही इथे निवेदन याच्यासाठी दिलं की या मराठवाड्यामध्ये त्या जिजाऊंचा इथे सत्कार होतो किंवा जिजाऊंचं इथे माहेर घर आहे, सासर घर आहे, तर या औरंगाबादमध्ये जिजाऊंचा एक पण पुतळा नाही, तर त्यासाठी आम्ही इथे प्रशासनाला निवेदन देऊन इथे पुतळा व्हावा। आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या महिलांना सुद्धा एक चांगला कार्यक्रम सादर करता यावा, आमच्या मुलांना एक आदर्श निर्माण व्हावा, याकरिता आम्ही इथे समस्त जिल्हा समता परिषद आणि ओबीसी सेल यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन, आणि त्यांनी मान्य सुद्धा केलं आणि त्यांनी आमची दखल घेतली आणि लगेच आम्हाला पत्र सुद्धा दिलं आणि ते म्हटले की लगेच तुमचं आम्ही म्हणजे पुढल्या वर्षीपर्यंत आमचं सगळं होऊन जाईल, याविषयी आम्हाला आनंद पण झाला। मॅडम, पुतळ्यासाठी जागा काही निश्चित केली का? हा, त्यांनी जागा निश्चित म्हणजे ते आहेत, प्रयोजन करत आहे, पण त्यांनी आम्हाला एक हमीपत्र देऊन दिलं की ओके आम्ही करू, नक्कीच करू म्हणून। यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, मी शहर कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर आपण इथं त्यांना निवेदन दिलं आणि पुतळा आणून आपण इथं जयंती साजरी केली। आणि जयंती साजरी करण्याचं कारण असं आहे की औरंगाबादला कुठंही पुतळा नाही आहे आणि त्याची काल आम्ही पूर्ण कल्पना घेतली। कॅम्ब्रेज चौकामध्ये त्यांच्याकडं अगोदर प्रस्ताव आलेला होता, पण तिथलंही शासनाने आजपर्यंत कुठलाही त्याच्यावरती प्रतिसाद दिलेला नाही आहे, त्यामुळं महानगरपालिकेला व प्रशासनाला जागा करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीनं इथं त्यांना निवेदन देण्यात आलं व तसं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे की आपण आता येणाऱ्या एक वर्षाच्या येणाऱ्या वर्षी आपण पुतळ्या त्याच पुतळ्यात तिथं अभिवादन करू आणि तसं न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तीव्र आंदोलन छेडेल। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं वारंवार आपण पुतळ्यासाठी आणि कुठल्याही गोष्टीसाठी वारंवार बांधत असतो आणि त्याच अनुषंगाने आज जिजाऊ जयंतीनिमित्त आपण हा एक कार्यक्रम घेतला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकर्ती, आम्ही निदर्शनं केले ते एवढ्यासाठी की ज्या राजमातेने शिवाजीसारख्या पुत्राला जन्म दिला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र केलं त्या राजमाताचा पुतळा आपल्या औरंगाबाद शहरामध्ये फार कमी दिसतो। तर माझा असा विचार आहे की प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं आणि राजमाता जिजाऊचा पुतळा स्थापन करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्हाला पुढल्या पिढीला आदर्श देता येईल की बघा हीच ही माता जिने शिवाजीसारख्या पुत्राला जन्म दिला। एवढे बोलून मी माझे संपवते। चार ठीक आहे, आपण बोलणार आहे।